नमस्कारम, आज आपण बनवूयात नाचणीचे लाडू। हे लाडू टेस्टी तर लागतातच, पण बनवायला पण खूप सोपे आहेत। तर असे खूप पौष्टिक नाचणीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते आपण बघूयात। तर इथे आपण 2 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। ग्रॅम मध्ये हे 300 ग्रॅम पीठ आहे। छोटी वाटी आपण इथे काळे तीळ घेतलेले आहेत, तुम्ही याऐवजी पांढरे तीळ सुद्धा वापरू शकता। त्यानंतर एक मोठी वाटी आपण गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे। आता लाडू बनवण्यासाठी जेवढं तूप आपल्याला लागेल तेवढंच आपण वापरणार आहोत। त्यानंतर एक छोटी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। तर भाजण्यासाठी एक इथे जाड बुडाचा पॅन मी घेतलेला आहे, तुम्ही कढईसुद्धा वापरू शकता। त्यामध्ये आता आपण शेंगदाणे घालून घेऊयात आणि बारीक गॅस करून आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे घातल्यामुळे नाचणीच्या लाडूंची चव खूपच मस्त लागते आणि शेंगदाणे भाजल्यानंतर त्यांना बारीक केल्यावरती तेल पण सुटतं, त्यामुळे आपल्याला तूपसुद्धा कमी लागतं। शेंगदाण्यांचा कलर आता चेंज झाला आहे, आपण आता ते काढून घेऊयात आणि पॅनमध्ये आता आपण तीळ भाजून घेऊ। तर आता तीळ खूप पटकन भाजले जातात आणि पॅन पण आपला खूप गरम आहे, त्यामुळे साधारण 2 मिनिटांमध्ये आपले तीळ भाजून होतात। भाजलेल्या तिळाचा असा खमंग वास पण येतो। आता तीळ पण भाजून झालेत, आपण ते काढून घेऊयात। आता पॅनमध्ये आपण तूप घालूयात आणि नाचणीचं पीठ भाजून घेऊयात। तर आपण सगळंच तूप एकदा नाही वापरणार आहेत, थोडं थोडं आपण तूप घालून पीठ भाजून घेणार आहोत। तर आता 2-3 चमचे तूप घातलेलं आहे आपण। आता पीठ घालून आपण ते व्यवस्थित भाजून घेऊयात। नाचणीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि लोह असतं। रोजच्या जेवणामध्ये जर आपण नाचणीचा समावेश केला तर हिमोग्लोबिन वाढण्याससुद्धा मदत होते। आता पुन्हा 2-3 चमचे तूप आपण यामध्ये टाकूयात आणि पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊयात। असं लागेल तसं तूप घालून जर पीठ आपण भाजलं तर ते व्यवस्थित असं भाजलं जातं। आता हे लाडू बनवण्यासाठी आपण जे नाचणीचं पीठ वापरलेलं आहे ते मोड आलेल्या नाचणीचं पीठ आहे। असं जेव्हा मोड आणून आपण नाचणीचं पीठ बनवतो तेव्हा ते खूप हलकं होतं पचायला। आता यामध्ये आपण पुन्हा थोडंसं तूप घालूयात। तर हे पीठ भाजण्यासाठी आपल्याला साधारण 10-15 मिनिट लागतात। आता हे आपण पीठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। पीठ आता आपलं छान भाजून झालेलं आहे, मस्त असा खमंग वास पण येतोय आणि कलर देखील चेंज झाला आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि पीठ थंड होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेऊयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले आपण शेंगदाणे आणि तीळ घालूयात। तर बारीक करताना आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायचं आहे, थोडंसं असं जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता की खूप छान असं जाडसर आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता हे आपण पिठामध्ये मिक्स करूयात। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे, तर इथे मी 1/2 वाटी बुरा घेतलेला आहे, तो आपण यामध्ये टाकूयात। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात। जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही 1-1.5 वाटी साखर पण यामध्ये घालू शकता। आता सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे, मस्त असं तयार झालेलं आहे, पण मला हे थोडंसं कोरडं वाटतंय। तर आपण काय करूयात, एक लाडू आपण आधी बांधून बघूयात। तर थोडंसं असं मिश्रण हातामध्ये घेऊन आपण लाडू बांधूयात। तर लाडू आपला छान बांधला जातोय, पण हा खूपच असा भुसभुशीत बनेल, म्हणजे खाताना हा खूप पटकन असा फुटला जाईल। तर आपण काय करूयात, यामध्ये आपण थोडंसं तूप घालूयात, म्हणजे छान अशी बाइंडिंग मिळेल। तर इथे आपण 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि 1 वाटी तुपामधलं आपलं 1/2 वाटी तूप साधारण शिल्लक राहिलेलं आहे। आता तूप आपण आपल्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊयात
आणि आता खूप छान असं ओलसर आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता अशा ओलसर पिठाचे लाडू खूपच मस्त बनतील। आता या पिठाचे आपण लाडू बांधायला घेऊयात। तर जेवढ्या साईजचा लाडू आपल्याला बनवायचा आहे तेवढं पीठ आपण हातामध्ये घेऊन असं छान गोल गोल लाडू बनवून घेऊयात। मस्त असं लाडू आपला आता तयार झालेला आहे। तर असं छोट्या साईजमध्ये मी लाडू बनवलेला आहे, तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता। आता दोन्ही हातामध्ये असा लाडू घेऊन आपण त्याला गोल असा शेप पण देऊ शकतो। आता अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे लाडू बांधून घेऊयात। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, असे नाचणीचे लाडू खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक पण असतात। आणि कसे झालेत ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।